राज्याला गोड बातमी मिळण्याआधीच सरकारमध्ये जी आघाडी येणार आहे तिचा बारसा झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची दिल्लीमधली चर्चा पूर्ण झाली. शिवसेनेबरोबरची चर्चा आता पुढची जी चर्चा आहे ती राज्यामध्ये होणार आहे, म्हणजेच राजधानी मुंबईत होणार आहे. किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झालं आहे, त्या संदर्भातली चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या आघाडीचं बारसं झालं आहे. एकदाच बारसं झालं, नाव ठरलं, पुढचा कार्यक्रमही ठरला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार स्थापन होण्याआधी या त्रिपक्षीय आघाडीचं बारसं झालंय. यापुढे महाशिवा आघाडी नव्हे तर महाविकास आघाडी असं या त्रिपक्षीय आघाडीचं नाव असेल. या नव्या महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा मसुदाही तयार झाल्याचं समजतंय. काँग्रेस आपल्या विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही, तसंच कोणतेही वादग्रस्त मुद्दे तिन्ही पक्षांकडून उचलले जाणार नाहीत असं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता महाविकास आघाडीचं सरकार बनवण्यासाठी पुढच्या वाटाघाटी शुक्रवारपासून मुंबईमध्ये सुरू होणार आहेत. सगळ्या वाटाघाटी व्यवस्थित झाल्यास येत्या शनिवारी तिन्ही पक्ष राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. या आघाडीला आधी महाशिवा आघाडी म्हटलं जात होतं, पण आता महाविकास आघाडी असं नाव ठरलंय. त्यावर भाजपानं टीका केली आहे. या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं वावडं आहे का असा सवाल राम कदम यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातलं शिव आहे, भगवान शंकराच्या नावातलं शिव आहे. पहिल्याच दिवशी शिव नाव तुम्ही काढाल? म्हणजे पहिल्याच दिवशी छत्रपती शिवरायांच्या नावातला शिव जो शब्द आहे हा पहिल्याच दिवशी जर हे तिन्ही पक्ष काढणार असतील तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान नाही? आता नाव ठरलंय, बारसही झालंय, लवकरात लवकर आता ते सरकार जन्माला आलं म्हणजे झालं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.